सोशल मीडियावर वाईट कमेंट करणाऱ्याने घेतला एका चिमुकल्याचा जीव, ज्याने की गळ्याला साडीने गळफास लावून फाशी घेतली. सोशल मीडियावर वाईट कमेंट करणाऱ्याने घेतला एका चिमुकल्याचा जीव. हो मंडळी, तर तुम्ही बरोबर ऐकलं. सोशल मीडियावरती काही जण घाणघाण कमेंट करत असतात, त्यांच्या काही कमेंटमुळे एका जणाचा जीव गेला. ही घटना आहे उज्जैन मधल्या एका लहान मुलाची, ज्याने की गळ्याला साडीने गळफास लावून फाशी घेतली. आणि याचं कारण काय तर सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग, त्याला येणाऱ्या वाईट कमेंट. मित्रांनो, हा मुलगा मेकअपचे ट्रान्झिशन व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती अपलोड करायचा दररोज, आणि त्याला खूप जण वाईट कमेंट करायचे, शिवाय द्यायचे त्याच्या कॉमेंटमध्ये. त्याला मेकअप करण्याची आवड होती आणि तो मुलगा असून सुद्धा मेकअप करायचा आणि डिटो एका मुलीसारखं डायरेक्ट ट्रान्झिशन करायचा. तर तुम्ही समजू शकता की त्याच्यामध्ये किती मोठी कला होती आणि तो एक चांगला कलाकार पण होता. अरे, तो स्वतःची कला जगासमोर सादर करत होता, त्याला चांगलं म्हणायचं म्हणू नका की, पण कमीत कमी वाईट तरी शिवाय द्यायला नाही पाहिजे होतं. एक कलाकार जेव्हा काहीतरी तयार करतो, स्वतःच्या मनातून विचार करून तुमच्या समोर काहीतरी मांडतो ना, त्यावेळी त्याला फक्त एवढीच अपेक्षा असते की आपल्या प्रेक्षकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. काही नास्तिकांनी असतात आपल्याला पण माहिती आहे, पण त्याला असंच वाटतं की दोन चार माणसांनी का होईन आपल्याला चांगलं म्हणावं. आणि तुम्ही एखाद्या कलाकाराला अशा प्रकारे शिवाय दिल्यावर त्याला मनात काही ना काहीतरी वाटलंच असेल की हे जे शिवाय देणारे आहेत सोशल मीडियावर माणसं, त्यांना स्वतः तर काही जमत नाही, आणि जो दुसरा काहीतरी कला सादर करण्याचा प्रयत्न करतो सोशल मीडियावर, त्याला पण हे मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्याच्या व्हिडिओ खाली जाणं, काहीतरी वाईट कमेंट करणं, हे त्यांच्यासाठी काय साधारण बनलेलं असतं. पण ह्या त्यांच्या शब्दामुळे छोट्याशा दुसऱ्यांच्या मनावर काय प्रभाव पडतो याचं यांना काहीच घेणं नसतं. त्या बिचाऱ्याला मेकअप करायची आवड होती, चांगलं काम करू लागला, चांगले व्हिडिओ टाकला, पण नाही, हा मला कुठं चांगलं बघा वाटते, कारण आम्ही कलियुगात जगतो ना. एक कलाकार त्याची कला तुमच्यासमोर सादर करतोय, तर तिचा आदर जर तुम्हाला करायचा नसेल तर तिला खराब पण तुम्ही म्हणू शकत नाही. आणि त्याच्या कलेला खराब म्हणणं हे चुकीचं आहे. ह्या अशा कारणामुळे त्याचा जीव गेला, त्याच्या आईवडिलाला काय वाटलं असेल, कोणी विचार केला का याचा? आपण काहीतरी चुकीचं बोलण्याने दुसऱ्याच्या मनावर काय प्रभाव पडतो याचं गांभीर्य आपल्याला असलं पाहिजे. पण मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की दुसऱ्याचं तुम्ही जर वाईट करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं कधी चांगलं होऊ शकत नाही. कर्म हे कोणाचं चुकत नसते, म्हणून असले कर्म करणं सोडून द्या आणि दुसऱ्याच्या आयडीवर जाऊन काहीतरी दुसरीच कमेंट करून टाकणं ते सोडून द्या. कलाकार छोटा असो, मोठा असो, कसा पण असो, त्याने काही पण तयार करू द्या. साधा डान्स जरी केला, नुसता डान्स जरी केला, तरी पण त्याच्यासाठी ती एक कलाच असते, कौशल्य असते त्याचं, आणि त्याने काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. शेवटी असल्या घाण कमेंट करणाऱ्यांना मला एवढं सांगायचंय की दुसऱ्याच्या मनात वाईट विचार तुम्ही भरू नका, की दुसऱ्याच्या मनात वाईट विचार तुम्ही भरू नका. चांगली होत नसेल तर वाईट कमेंट सुद्धा करू नका.